हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर आज मी तुम्हाला अशा काही सवयी सांगणार आहे ज्याने आपलं किचन नेहमी क्लीन आणि एकदम चकचकीत राहतं. आम्हाला अनेक ब्लॉग्सवरती कमेंट्स आलेल्या आहेत व्ह्यूवर्सच्या आणि सबस्क्रायबर्सच्या की तुमचं किचन खूप क्लीन आणि ऑर्गनाइज्ड असतं. लग्न करून जेव्हा मी या घरात आले तेव्हा माझ्या सासूबाईंनी म्हणजे आईने मला काही टिप्स आणि काही सवयी सांगितलेल्या. तर मी आणि माझ्या सासूबाई म्हणजेच आई हे किचन क्लीन, चकचकीत आणि ऑर्गनाइज्ड ठेवण्यासाठी काय काय फॉलो करतो हे आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिले किचनमध्ये सगळ्यात जास्त आपला पसारा होतो तो म्हणजे 5 वेळेला. सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा आणि रात्रीचं जेवण. आणि ह्या उपरसुद्धा मग कधीतरी एक्स्ट्रा आपण काही बनवतो, पाहुणे येतात, त्यावेळेला सुद्धा आपला पसारा असतो. पहिली सवय आता तुम्ही इथे बघू शकता, आमचं आत्ता जस्ट दुपारचं जेवण झालेलं आहे आणि सगळा ओट्यावरती पसारा आहे. इथे आता उरलेली आमटी आहे, थोडंसं उकडलेलं बीट आहे, जेवणाची सगळी खरकटी भांडी इथे आहेत, भाताचा डब्बा, श्रीखंड आहे, त्याच्यानंतर तूप, लोणच्याचा डब्बा, मिठाचा डब्बा, इथे आत्ता पाणी प्यायलेले ग्लास, भाजीची कढई आहे, पोळीचा डब्बा. तर पहिली सवय सगळ्यात आधी आपलं काहीही बनवून झालं आणि जेवून खाऊन झालं की सगळी भांडी आणि हा ओट्यावरचा पसारा सगळ्यात आधी आवरून घ्यायचा. मग जे काही आपलं थोडंसं उरलेलं असेल ते छोट्या वाडग्यांमध्ये किंवा छोट्या स्टीलच्या डब्यांमध्ये वगैरे आधी काढून घ्यायचं. तर आमटी आणि भाजी जी उरली होती ती मी आता काढून घेतली आहे आणि मी आता हे सगळं फ्रीजमध्ये ठेवतीये. त्यानंतर खरकट एका वाटीत आधी सगळं काढून घ्यायचं. अन्न आता सगळं काढून झाल्यानंतर आपली सगळी भांडी इथे रिकामी होतात, कढई, पातेलं जे असेल ते, ती सगळी एकत्र करून सिंकमध्ये छान घासण्यासाठी ठेवून द्यायची. सो इथे आता तुम्ही बघू शकता माझा अर्धा अधिक ओटा क्लीन झालेला आहे. जी भांडी घासायला टाकायची होती ती घासायला टाकली आहे, ज्यातलं अन्न काढायचं होतं ते सुद्धा काढून झालंय. आता हे सगळे डब्बे जागच्या जागी ठेवून घेऊया. वरण भातासाठी कुकर सुद्धा वापरलेला पण त्यावेळेला तो गरम असतो, पण मग आता जागेवर ठेवून घेते. तर ही होती पहिली सवय. काहीही बनवून जेवून वगैरे आपलं झालं की पहिले ओट्यावरचं सगळं व्यवस्थित आवरून ठेवायचं. आता दुसरी सवय, म्हणजे मग ओटा, ही शेगडी, हे सगळं स्वच्छ साबणाने आणि वाईप्सने छान धुवून पुसून घ्यायचं. बर्नर ओले होऊ नयेत म्हणून ते पहिले काढून घ्यायचे. सेफ्टीसाठी आणि सिलेंडरचा जो स्विच असतो तो बंद करून घेते. शेगडीवरचे आता हे स्टँड सुद्धा आपण काढून घेऊया. अशा प्रकारे सगळा ओटा रिकामा झाला की त्यात आपल्याला साबणाचं थोडंसं पाणी करून घ्यायचंय आणि ते ओट्यावरती पूर्ण टाकून घ्यायचंय. शेगडीवरती सुद्धा टाकायचं. हे जे मी साबणाचं पाणी केलंय त्यासाठी मी विमचं हे लिक्विड जेल यूज केलंय. हा लेमन फ्लेवर आहे आणि जेव्हा आपला ओटा, शेगडी सगळं स्वच्छ धुवून पुसून होतं तेव्हा एक किचनमध्ये छान फ्रॅग्रन्स पसरतो. आणि साबणाचं पाणी टाकून झालं की शेगडी आणि ओटा दोन्ही स्क्रॉचच्या साह्याने घासून घ्यायचं. आधी सगळ्यात पहिले स्वच्छ धुवून घेते आणि वाळवायला ठेवते. आणि पाण्याने ओटा आणि शेगडी आता मी स्वच्छ धुवून घेते.
आपला ओटा आणि शेगडी दोन्ही एकदम स्वच्छ झालंय. आता बर्नर आणि स्टँड मी लावून घेतलीय. सवय आता ओटा शेगडी सगळं स्वच्छ धुवून पुसून झालं की आपल्या या ज्या टाईल्स असतात त्या सुद्धा कधी कधी काय होतं फोडणी उडते किंवा आपल्याकडनं काही सांडतं. तर छान मायक्रोफायबर्सचे जे क्लोथ्स असतात त्याने आणि हे जे क्लिनॉल आहे त्याने आपल्याला या स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत. आणि हे जे क्लिनॉल आहे ते डायरेक्टली टाईल्सवर नाही मारायचं, कपड्यावर थोडंसं असं टाकायचं आणि मग फडक्याने पुसून घ्यायचं. आणि इथे तुम्ही आता असा काळपटपणा बघू शकता, पण जर आपण हे रेग्युलरली क्लीन केलं तर रिझल्ट चांगले येतात आणि जास्त पण आपल्याला घासायला वगैरे लागत नाही. चिमणीसुद्धा क्लीन करून घेते. सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या टाईल्ससुद्धा पुसून घेते. टाईल्स बरोबरच आता या ज्या ट्रॉलीज आहेत आणि ही जी स्टोरेजची कबड्स आहेत त्याची डोअर्ससुद्धा पुसून घेते. त्यानंतर जे इलेक्ट्रिक बोर्ड्स असतात आपल्या किचनमध्ये ते सुद्धा सुक्या फडक्याने आणि सुक्या हाताने पुसून घ्यायचे आहेत, कारण ते इलेक्ट्रिक बोर्ड आहेत. सो ती काळजी आपण आपली घ्यायची पण छान पुसून घ्यायचे. आता चौथी सवय असं नाही म्हणता येणार, पण किचन ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने रिसेंटली आम्ही हे दोन रॅक्स करून घेतले. तर हे रॅक्स ह्याच्यासाठी की डेली किचनमध्ये आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या आम्ही इथे ठेवलेल्या आहेत. कारण कधीतरी आपण किचनमध्ये जेवण बनवतो किंवा चहा बनवतो तेव्हा आपल्या हात कधी कधी खरकटे असतात किंवा तेलकट असतात आणि मग आपण पटकन वरनं या कबडमधनं काढायला गेलो की त्याचे धब्बे उठतात आणि मग या सगळ्या गोष्टी इझिली ॲक्सेसेबल असाव्यात म्हणून मग आम्ही हे रॅक्स करून घेतलेत. तर ह्यात तुम्ही बघू शकता चहा, साखर, कॉफी, राऊचा बोनविटा, गूळ, इथे खाली सॉसची बाटली, तेलाची किटल, कणिक जी आपल्याला पोळ्यांना लागते ती, मिठाचा डब्बा, तूप आणि हे वुमन्स हॉर्लिक्स आहे. सो अशा गोष्टी आम्ही यात ठेवल्या आहेत. पाचवी सवय भांडी लावणं. आता ही जी भांडी आहेत ही सुद्धा आम्ही प्रॉपर हा ही जो स्टीलचा हा रॅक आहे ह्यातच ठेवतो. भांडी घासताना मी फक्त हा रॅक इथे घेते आणि लगेच तो इथे शिफ्ट करून ठेवते जेणेकरून सगळी धुतलेली भांडी एका जागी राहतात आणि पसारा सुद्धा दिसत नाही. आता मी भांडी लावून घेते पण ते सुद्धा आम्ही सगळं वेल ऑर्गनाइज्ड करून ठेवलेलं आहे. कढया कढयांच्या जागी चमच्यांच्या जागा त्या ठरलेल्या आहेत, ग्लासच्या जागा ठरलेल्या आहेत, ताटाळं वेगळं आहे. सो भांडी लावायला सोपं जातं. झाल्यानंतर लगेचच मी जी भांडी घासायची असतात ती लगेच घासून घेते ज्या त्या वेळेला, म्हणजे भांड्यांचा ढीग सुद्धा होत नाही आणि दिसायला सुद्धा सगळं स्वच्छ आणि टापटीप दिसतं. भांडी घासून झाल्यानंतर पुढची सवय आम्ही कायम करतो ते म्हणजे हे सिंक स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आणि त्याच्या आजूबाजूचं हे जे सगळं आहे ही मॉपी असेल किंवा टाईल्स, हे नळ, हे सुद्धा साबणाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे.
अशा प्रकारे सिंक आणि आजूबाजूचं सगळं स्वच्छ झालेलं आहे आणि मग ह्यात महिन्यातून 2-3 वेळेला ड्रेनेक्स टाकायचं, म्हणजे जे आपलं पाईप असतं जो तो सुद्धा क्लीन राहतो. आता किचन अप्लायन्सेस ऑर्गनायझेशन, मग त्यात सगळ्यात पहिले येतो तो म्हणजे फ्रीज. फ्रीजसुद्धा मग आम्ही छान जे फ्रीज टॉपला कवर असतं ते छान इथे घालून ठेवलेलं आहे आणि मग थोडंसं डेकोरेटिव्ह म्हणून इथे मॅग्नेट्स लावलेली आहेत. त्याच्यावरती हे तुम्ही बघू शकता असे 3 ड्रॉवर्सचा हा सेट आहे, पण तोसुद्धा एकसंध आम्ही इथे लावून ठेवलेला आहे म्हणजे इझिली सगळं ॲक्सेसेबल असतं आपल्याला. सो हे असं छान इथे आम्ही ऑर्गनाईज करून ठेवलं आहे. वॉशिंग मशीन, सो वॉशिंग मशीनची आम्हाला ही जागा आहे इथे. सो मग ती सुद्धा आम्ही वरती छान असं कलरफुल थोडंसं किचनला उठून दिसेल असं त्याच्यावरती हे टॉप कवर घातलं आहे. त्यानंतर हे 3 प्रकार अप्लायन्सेसमध्ये, सो ते सुद्धा एका लाईनमध्ये छान अरेंज करून ठेवलेले आहेत. सो हे एक बॉयलरचं मशीन आहे, हे किटल आहे आणि मिक्सर. जेव्हा यूज करायचं असेल सो इथे एक पॉईंट आम्ही दिलेला आहे आणि त्या वायर्ससुद्धा छान अशा रबर्सने आम्ही बांधून ठेवल्या आहेत, म्हणजे त्या वायर्ससुद्धा पसारा दिसत नाही, दिसायलासुद्धा एकदम टापटीप दिसतं. आणि सगळ्यात लास्ट, हे सगळं क्लिनिंग आणि ही साफसफाई झाली की किचनची लादी आम्ही स्वच्छ पुसून घेतो. तर ह्या सगळ्या सवयी आम्ही रेग्युलरली फॉलो करतो, ज्याने आमचं किचन क्लीन आणि ऑर्गनाइज राहतं. व्लॉग नंबर 99, किचन क्लिनिंग अँड ऑर्गनायझेशन. व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.